राज्य राखीव दलातून आता पोलीस दलात बदलीसाठी 12 वर्षाचा कालावधी लागणार आहे. पूर्वी राज्य राखीव पोलीस दलात 15 वर्ष सेवा केल्यावरच बदली मिळत होती. आता हा कालावधी 12 वर्षाचा करण्यात आला आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यात इतर काही राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची ते या बैठकीत चर्चा करणार आहे. त्यांच्या राज्यातल्या मंत्र्यांकडून कोरोना स्थितीचा ते आढावा घेतील. ज्या ज्या राज्यात अल्प लसीकरण झाले तिथल्या आरोग्य मंत्र्यांशी ते संवाद साधणार आहेत. रशियाची स्पुटनिक वी लस भारतात येऊन 10 दिवस झाले आहेत, तरी भारतातील पुढच्या प्रक्रियेमध्ये ती अडकून पडली आहे. अद्यापही सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. याची टेस्ट हिमाचल प्रदेशमध्ये एका लॅबमध्ये सुरू असून 8 दिवसापूर्वीच याची चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा अहवाल येण्यास आणखी काही विलंब होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. राज्यातील लॉकडाऊन बाबत या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ ही कायम असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा अशी मंत्र्यांची भूमिका आहे. देशात कोरोनाचा अजून घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या घातक स्ट्रेन बाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. प्लाझ्मा थेरपीच्या आरोग्य वापरामुळे स्ट्रेन अधिक घातक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांच्या सल्लागारांना पत्र लिहून माहिती दिली आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.